महोदय, रेबीजचं इंजेक्शन आम्ही ज्यावेळेस घाटी रुग्णालयामध्ये गेलो तर सभापती महोदय, आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला बाहेर चिठ्ठी लिहून दिली, या ठिकाणी रेबीजचं सर कुठेही इंजेक्शन नाही आहेत, तुम्ही बाहेरून आणा. मग आम्ही बाहेर आणायला गेलो, 1400 रुपयाचे 2 इंजेक्शन घ्यायला लागले सभापती महोदय. आणि त्याच दिवशीची परिस्थिती सांगतो, रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका महिलेचा मुलगा, 8 वर्षाचा पोरगा होता तो, त्या ठिकाणी माझ्या पुढे पेशंट म्हणून उभा होता. सभापती महोदय, जो दिवसाला 100 रुपये भीक मागून कमवतो तो 1400 रुपयाची औषधं आणू शकेल का? हा असणारा सभापती महोदय माझा प्रश्न आहे. महोदय, रेबीजचं इंजेक्शन आम्ही ज्यावेळेस घाटी रुग्णालयामध्ये गेलो तर सभापती महोदय, आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला बाहेर चिठ्ठी लिहून दिली, या ठिकाणी रेबीजचं सर कुठेही इंजेक्शन नाही आहेत, तुम्ही बाहेरून आणा. मग आम्ही बाहेर आणायला गेलो, 1400 रुपयाचे 2 इंजेक्शन घ्यायला लागले सभापती महोदय. आणि त्याच दिवशीची परिस्थिती सांगतो, रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका महिलेचा मुलगा, 8 वर्षाचा पोरगा होता तो, त्या ठिकाणी माझ्या पुढे पेशंट म्हणून उभा होता. सभापती महोदय, जो दिवसाला 100 रुपये भीक मागून कमवतो तो 1400 रुपयाची औषधं आणू शकेल का? हा असणारा सभापती महोदय माझा प्रश्न आहे. भीगन कस समजू मी